ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचे बोलणं आज नाही, ही म्हण ही भाजपला तंतोतंत लागू होत आहे. एका बाजूला सिद्धांताच्या गोष्टी करायच्या, आम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे कसं आहोत, पार्टी विथ डिफरन्स असं म्हणायचं, आणि ज्या नितीश कुमारांनी भाजपची लत्तरे वेशीवर टांगली त्याच नितीश कुमारांच्या बरोबर जाऊन सत्ता स्थापन करायची, यातून हे सिद्ध होतं की भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी किती हापापलेली आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा संपूर्ण देशाला आला आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर आशिष शेलार असं म्हणतात की इंडिया आघाडीला आता जी झरझर लागली, नितीश कुमार बाहेर गेले किंवा ममता बॅनर्जी देखील इंडिया आघाडीतून बाहेर गेले, तर या सगळ्याला उद्धव ठाकरे यांच्या उभाट्या गटाचा कुठेतरी पायभूत जबाबदार आहे असं म्हणतात. असं आहे की एक मराठीमध्ये म्हण आहे की कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचं बोलणं आज नाही, अशी एक म्हण आहे. आणि मला असं वाटतं की ही म्हण भारतीय जनता पार्टीला तंतोतंत लागू पडते. खूप मोठ्या साधन सुचितेच्या गप्पा मारायच्या, खूप मोठ्या तत्वाच्या गप्पा मारायच्या, खूप मोठे आम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणजे सगळ्या पक्षांपेक्षा आमचाच पक्ष कसा वेगळा हे सांगायचं, त्याचबरोबर सिद्धांताच्या गोष्टी करायच्या, तत्वाच्या गोष्टी करायच्या, आम्हाला सत्तेचा कधीच मोह नव्हता अशा प्रकारची बिरुदावली मिळवायची. आणि ज्या नितीश कुमारांनी गेले वर्ष दीड वर्ष भारतीय जनता पार्टीची अक्षरशः लखतर वेशीवर टांगली, भारतीय जनता पार्टीला जितकं म्हणून त्यांनी उघडं नागडं करायचं तेवढं केलं, परंतु भारतीय जनता पार्टी ही सत्तेकरता किती हापापलेली पार्टी आहे त्याचा पुन्हा एकदा अनुभव संपूर्ण देशाला आला. आणि म्हणून त्या सत्तेकरता नितीश कुमारांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी गेली. त्यामुळे उठसूट उद्धव साहेबांच्यावर बोलून आपलं कापलेलं नाक हे लोकांना दिसणार नाही असं कुणी समजण्याचं कारण नाही, एवढंच फक्त याबाबतीत बोलेन. मी याबाबतीत न बोलण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तुम्ही आता आलात म्हणून सांगतो की मगाशी म्हटल्याप्रमाणे की कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचं बोलणं आज नाही, हे भारतीय जनता पार्टी इतकं उत्तम उदाहरण दुसरा कुठला पक्ष असेल असं मला वाटत नाही. मराठा समाजाच्या आरक्षणावरती मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढून काढला, त्याच्यानंतर आता त्याच्यावरती शंका घेतल्या जाते किंवा छगन भुजबळांकडून देखील विरोध केला जातोय, नारायण दाने यांनी देखील या गोष्टीला आक्षेप घेतला. असं आहे की मनोज जरांगे पाटलांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोट्यावधी मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं कुठल्याही प्रकारचा शंका संशय न घेता जे काम केलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना आज जे काही त्यांच्या प्रयत्नांना यश आले ते यश आता सत्यामध्ये उतरलं पाहिजे आणि ते सत्यामध्ये उतरावं याची आम्ही वाट बघतोय. त्याचबरोबर OBC मध्ये कुठेही आम्ही धक्का न लावता सरसकट सगळ्या मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊ असं जे सरकार सांगतंय, आणि आमची देखील मागणी तीच आहे की तुम्ही कसं द्यायचं हे तुम्ही ठरवा.